नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, जयम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। भारतातल्या कित्येक नकुशींचा श्वास वाचवणारा आजचा दिवस आहे, तो म्हणजे आत्ताचा महत्त्वाचा क्षण। मुलींचा जन्म सेलिब्रेट करा, त्या तुम्हाला अशा सेलिब्रेशनची संधी देतील। स्त्री जन्माची शक्ती आजच्या विजयात सामावलेली आहे। भारतीय महिला हॉकी संघानं चक दे इंडिया करून दाखवलंय। गेल्या 40 वर्षांमध्ये ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत दाखल होणारा हा महिला भारतीय संघ मोठा महत्त्वाचा ठरतोय। या संघानं भीम पराक्रम करत थेट गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवत विजय मिळवला। या विजयाचे शिल्पकार असलेल्या खेळाडूंच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात। तर त्यासोबतच चाइल्ड पोर्नोग्राफी मोफत लसीकरणाच्या बातम्या देखील आज आपण पाहणार आहोत जयम विशेष मध्ये। भारतीय महिला हॉकी संघाचा डंका, स्वप्नवत कामगिरी, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश, 3 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचे पाणी पाजले गेले। टोकियो इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आज भारतीय महिला हॉकी संघानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली। 1990 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पदकाच्या इतका जवळ गेला। रविवारी पुरुष हॉकी संघानं ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवल्यानंतर महिला संघानं तोडीस तोड कामगिरी केली। भारतीय महिला हॉकी संघानं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला। उपांत्यपूर्व लढतीमध्ये 3 वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत भारतीय महिला हॉकी संघानं जबरदस्त वर्चस्व राखलंय। यानंतर खेळाडूंचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। हॉकीपटू नेहा गोयल हिचा जन्म 15 नोव्हेंबर 1996 साली झाला। हरियाणा राज्यातली सोनीपत इथली नेहा, कौटुंबिक पार्श्वभूमी, गरीब घरातील मुलगी आहे। मूलभूत गरजांसाठी आजही संघर्ष सुरू आहे। फॅटिलिटी हॉकी महिला विश्वचषक लंडन 2018 संघाचं प्रतिनिधित्व तिनं केलेलं होतं। हा तिचा सर्वोत्कृष्ट खेळ। नेहा गोयल हिनं 5व्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रौप्य पदक पटकावलंय। हा तिचा सर्वोच्च सन्मान आहे। हॉकीपटू सविता पुनिया जोतकान सिरसा इथली हरियाणा राज्यातली ही खेळाडू आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी, सामान्य कुटुंबात सविता हिचा जन्म झालाय। सर्वोत्कृष्ट खेळ 2018 आशिया कप मध्ये अंतिम सामन्यात चीन विरुद्ध चमकदार कामगिरी केली। सर्वोच्च सन्मान 2018 अर्जुन पुरस्कार प्राप्त आहे। हॉकीपटू राणी रामपाल ही कर्णधार आहे। हरियाणा राज्यातल्या शहाबाद मार्कंडा कुरुक्षेत्र इथली ही राहणारी आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी, गरीब कुटुंबात जन्म झालाय। वडील मालगाडी वाहण्याचं काम करायचे। सर्वोत्कृष्ट कामगिरी अर्जेंटिनाच्या रोझारियो इथं 2010 महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 7 गोल केले होते। सर्वोच्च सन्मान 2018 रौप्य पदक पटकावलं होतं। 2013 आणि 2014 कांस्य पदक पटकावलं। हॉकीपटू मोनिका मलिक ही हरियाणा राज्यातली आहे। कौटुंबिक पार्श्वभूमी, मोनिका भारतीय रेल्वेमध्ये आजही कार्यरत आहे, काम करते। सर्वोत्कृष्ट खेळ 2014 आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं तिनं प्रतिनिधित्व केलं। मोनिका मलिक हिचा सर्वोच्च सन्मान म्हणजे महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 तिनं
रौप्य पदक पटकावलं. हॉकीपटू गुरजीत कौर पंजाब राज्यातली ती रहिवासी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी गुरजीत कौर सामान्य कुटुंबामध्ये जन्मली. सर्वोत्कृष्ट खेळ 2017 आशिया खेळामध्ये सर्वात चांगली कामगिरी तिने केली आहे. सर्वोच्च सन्मान 2018 मध्ये रौप्य पदक पटकावलंय. हॉकीपटू नवनीत कौर हिचा जन्म 26 जानेवारी 1996 साली झालाय. हरियाणा राज्यातली ही रहिवासी. सर्वोत्कृष्ट खेळ 5व्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 मध्ये तिनं कांस्य पदक पटकावलं. सर्वात मोठे पदक सन्मान 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक. हॉकीपटू वंदना कटारिया हिचा जन्म 15 एप्रिल 1992 साली झाला. उत्तर प्रदेश राज्यातली ती रहिवासी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी वडील नाहर सिंह भेल हरिद्वार इथं मास्टर तंत्रज्ञ म्हणून काम करतात. सर्वोत्कृष्ट खेळ 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघासाठी तिनं खेळ खेळला. सर्वोच्च सन्मान 2013 महिला हॉकी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताची सर्वाधिक गोल करणारी खेळाडू. हॉकीपटू उदिता दुहाण 14 जानेवारी 1998 साली उदिता हिचा जन्म झाला. हरियाणा राज्यातली ती रहिवासी आहे. सर्वोत्कृष्ट खेळ चैतन्य हॉकी महिला विश्वचषक लंडन 2018 मध्ये तिनं खेळ खेळला. सर्वोत्कृष्ट खेळ 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. सर्वोच्च सन्मान महिला डोंगाही आशियाई चॅम्पियन्स 2018 मध्ये तिला रौप्य पदक मिळालेलं आहे. हॉकीपटू निशा वारसी 9 जुलै 1995 साली तिचा जन्म झाला. कर्नाटक राज्यातली ती आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी निशा वारसी यांची कौटुंबिक परिस्थिती बिकट होती. सर्वोत्कृष्ट खेळ रेल्वे हरियाणा संघामध्ये ती खेळते. तिनं त्यावेळी चांगली कामगिरी केली होती. हॉकीपटू नवज्योत कौर 7 मार्च 1995 साली नवज्योत हिचा जन्म झालाय. हरियाणा कुरुक्षेत्र इथली ही रहिवासी आहे. वडील हे मेकॅनिक आहेत, आई गृहिणी आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी बेताची आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी नवज्योत कौर हिनं केली. हा तिचा सर्वोत्कृष्ट खेळ. सर्वोच्च सन्मान हा 2019 FIH महिला मालिकेच्या अंतिम फेरीमध्ये सुवर्णपदक तिनं मिळवलं होतं. हॉकीपटू दीप ग्रेस एक्का 3 जून 1994 साली तिचा जन्म झाला. ओडिशा राज्यातली ती रहिवासी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य कुटुंबात तिचा जन्म झालाय. सर्वोत्कृष्ट खेळ आशिया खेळामध्ये 2014, 2017 आणि 2018 चांगली कामगिरी तिनं केली. सर्वोच्च सन्मान 2017 सुवर्णपदक, 2014 कांस्य पदक आणि 2018 रौप्य पदक तिनं पटकावलं.
या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय, पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज। ब्रेक नंतर जेम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करत असाल तर थांबा, चाइल्ड पोर्नोग्राफीवर सायबर पोलिसांची बारीक नजर आहे। चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करणाऱ्यांवर आणि व्हायरल करणाऱ्यांवर देखील औरंगाबाद सायबर पोलीस विशेष लक्ष देत आहेत। ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढले, त्यामुळे औरंगाबाद सायबर पोलीस अधिक सतर्क झाले। चाइल्ड पोर्नोग्राफी सर्च करणाऱ्यांवर, त्यासोबत सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर सायबर पोलीस विशेष लक्ष ठेवून आहेत। चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणे आणि व्हायरल करणे हे कायद्याने गुन्हा असल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचं आवाहन औरंगाबाद सायबर पोलिसांनी केलं। गेल्या 1.5 वर्षात चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात 14 गुन्हे दाखल करण्यात आले। चाइल्ड पोर्नोग्राफी हा स्वतःच्या डिव्हाइसमध्ये पाहणं किंवा चाइल्ड पोर्नोग्राफीशी संदर्भित काही सर्च करणं हा देखील गुन्हा आहे, त्यामुळे आणि तो नॉन अवेलेबल अशा स्वरूपाचा गुन्हा आहे। त्यामुळे चाइल्ड पोर्नोग्राफी संदर्भात जर काही सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती कुणी सर्फिंग वगैरे करत असेल आणि त्याचे लिंक्स जर आम्हाला सोशल मीडिया पेट्रोलिंगमध्ये आढळले तर संबंधित लिंक्स अपलोड करणाऱ्यांना आम्ही तांत्रिक माहिती काढून त्यांना निष्पन्न करतो आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करतो। आणि आता बातमी आहे नाशिक मधून। तुमचं नशीब जर बलवत्तर असेल ना तर तुमच्यापुढे संकटाचा डोंगर जरी उभा ठाकला तरी तुम्ही त्यातून मार्ग काढू शकता। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवराज। वय अवघा 2 वर्ष, त्याचे आई वडील विशाल डावरे आणि किरण डावरे हे कुटुंब असं खचलं होतं की त्यातून ते सावरतील किंवा किंचित स्वप्नही त्यांना तसं पडलं नसेल। त्यांच्या गोंडस बाळाला SMA1 नावाच्या एका दुर्मिळ आजाराची लागण झाली होती। हा एक अनुवंशिक आजार आहे, त्यामुळे स्नायू कमकुवत होतात। हा आजार 10,000 एखाद्या मुलाला होऊ शकतो आणि त्याच आजाराचा बळी शिवराज ठरला होता। यावर उपचार म्हणून 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन देणं आवश्यक होतं। इतका आकडा ऐकल्यावर या कुटुंबाला धक्का बसला, मात्र शिवराजचं नशीब इतकं की काही त्याच्यापुढे या संकटानं मान झुकवली। चक्क अमेरिकेच्या डर्बिन कंपनीनं काढलेल्या लकी ड्रॉमध्ये भारतातून एकमेव शिवराजचा नंबर लागला आणि तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन शिवराजला मोफत दिलं गेलं। बरं इतकंच नाही तर यावरील 6 कोटी रुपये टॅक्स कंपनीनं दिला, म्हणजे 22 कोटी रुपये या कंपनीनं दिले। अखेर शिवराजला या दुर्मिळ आजारावरचं हे महागड इंजेक्शन मुंबईतील हिंदुजा या हॉस्पिटलमध्ये देण्यात आलं। आपल्या बाळासाठी वेळ प्रसंगी किडनी देण्यासाठी तयार झालेल्या या बापाला आणि आईला सुद्धा आनंद यावेळी गगनात मावेनासा झाला। त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना काय अडचणी आल्या, त्या आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये हळूहळू ज्या मंदावल्या गेल्या आणि त्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला कळालं जेनेटिक टेस्ट केली त्याची की त्याच्यामध्ये एक स्पायनल मस्क्युलर म्हणून एक आजार आहे, तो खूप दुर्मिळ आहे भारतामध्ये, खूप कमी मुलांना होतो, हजारातून मॅक्सिमम 1 ते 2 मुलं असावेत ते असे, आणि त्यासाठी खर्च आहे 22 कोटीचा आणि तो खर्च आमच्यासाठी खूप अशक्य होता की इतकी 22 कोटी आम्ही कुठून ऍडजस्ट करणार, आणि ऑब्व्हियसली की सामान्य लोकांसाठी हे 22 कोटी म्हणजे खूप मोठी रक्कम आहे, आणि मग आम्ही आमचं घर म्हणा स्वतःचं किंवा शेती इतकं विकलं तरी हे ते शक्य नव्हतं। आणि मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक ऑप्शन आहे की एक अमेरिकेमध्ये दर्पण म्हणून कंपनी आहे, तर ती कंपनी एक लकी ड्रॉ काढते भारतामध्ये, पूर्ण भारतामध्ये की एका बाळाला ते लकी ड्रॉ मध्ये मिळू शकते हे ड्रॉ, आणि पूर्ण ऑल इंडियामध्ये ते माझ्या बच्चीला भेटतं, 22 करोडचे ड्रग्स हे त्याला लकीमध्ये भेटलं आणि ते ड्रग्स त्याला 19 जानेवारी 2020 मध्ये दिलं गेलं, 21 मध्ये सॉरी, आणि तो आता खूप छान आहे।
डॉक्टरने सांगितलं की आता शेवटचे 2 दिवस बाकी आहे, तुम्ही एकदा प्लीज ट्राय करावा त्याच्यासाठी, आपण लकी ड्रॉ साठी त्याचा भरूया. तर मग 5 डिसेंबरला आम्ही त्याचा परत एकदा फॉर्म भरला. मित्र परिवार पण होते, त्यांनी पण आम्हाला मदत केली फॉर्म भरण्यासाठी, आणि तो लकीली त्याचा फॉर्म सबमिट झाला. आणि क्रिसमसच्या दिवशी आम्हाला फोन आला डॉक्टरांचा मुंबईवरून की तुमच्या बाळाचा लकी ड्रॉ मध्ये 16 करोडचं त्याला इंजेक्शन मिळाले. आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस होता, का एवढं महागाचं औषध आपल्या बाळाला मिळणार आहे आणि आता त्याचा जीव वाचू शकतो बघ. जे आमचं 1 वर्षापूर्वी ते दुःख आलं होतं आमच्या कुटुंबाला, ते सर्व आमचं सगळं दुःख विसरून गेलो आणि नक्की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी पॉझिटिव्ह मिळणार आहे. तर तिकडे पिंपरी चिंचवडच्या वेदिका शिंदे या चिमुरडीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वेदिकाला स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. पैशांसाठी आई वडिलांनी लोकसहभागातून हे पैसे गोळा केले, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. म्हणूनच देश विदेशातील अनेक दात्यांनी हातभार लावला. या सर्वांच्या प्रयत्नानं अमेरिकेतून झोलगेन्स्मा ही लस आयात करण्यात आली. 15 जूनला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तिला ही लस देण्यात आली. आता ती ठणठणीत बरी होईल अशीच अख्ख्या देशाला अपेक्षा होती, पण रविवारी ही दुःखद बातमी समोर आली आणि सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. फेब्रुवारी महिन्यात वेदिकाच्या शरीरातील हालचाली या नैसर्गिकरित्या होत होत्या असं वाटत असतानाच घडलं मात्र उलट. तिच्या आईवडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा या लहान वेदिकाला दीर्घायुष्य हवं असेल तर तब्बल 16 कोटी रुपयांची लस द्यावी लागणार असल्याचं समजलं. कारण ह्या आजारामध्ये खूप जलद गतीनं बाळाच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. शिवाय जसजसे हे प्रमाण वाढत जाते तसतसे रुग्णाला श्वास घेणे, चालणे, शरीराची हालचाल करणे, मान धरणे या सगळ्या क्रिया करताना खूप त्रास होतो. वेळेवर उपचार मिळाले नाही तर शरीरातील सगळे भाग निकामी होऊन रुग्ण दगावतो. तिच्या आई वडिलांनी अशाही परिस्थितीत हार मानली नाही. 16 कोटी रुपयांसाठी ज्यांनी समाजाकडे मदतीची हाक दिली, बघता बघता हे सगळे पैसे जमा होऊ लागले. आई वडिलांनी महाराष्ट्र पिंजून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अखेर जून महिन्यात 16 कोटी रुपये उभे राहिले. अमेरिकेहून झोलगेन्स्मा ही लस आली. 15 जूनला ही लस वेदिकाला देण्यात आली. नंतर तिचं शरीर लसीला साथ देऊ लागलं, सकारात्मक हालचाली दिसू लागल्या, सगळं सुरळीत होताना दिसू लागलं. पण गेल्या काही दिवसांमध्ये तिची तब्येत पुन्हा खालावू लागली. 31 जुलैला त्यात पुन्हा सुधारणा झाली. रविवारी दुपारपर्यंत देखील ती चांगला प्रतिसाद देत होती. फेसबुकवर तिच्या नावानं असलेल्या पेजवर तिचे व्हिडिओ पोस्ट करत तशी माहितीही देण्यात आली. तिचे वडील सौरभ शिंदे यांनी फेसबुकवर स्टेटस ठेवत हितचिंतकांना कळवलं, पण त्यानंतर अचानक वेदिकाची तब्येत खालावली आणि तिनं जगाचा निरोप घेतला. गेली 6 महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, पण रविवार मात्र अत्यंत वाईट ठरला. मृत्यूशी सुरू असलेली ही झुंज अखेर संपली. ही दुःखद बातमी ऐकताच देशात सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते. आणि याच संदर्भानं आमचे प्रतिनिधी गणेश दुडम अधिक माहिती जाणून घेत आहेत, ती पाहूया. पिंपरी चिंचवडची कन्या वेदिका शिंदे हिचं निधन झालं होतं. तिला एक दुर्मिळ आजार झाला होता. 15 जून रोजी पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिला इंजेक्शन देण्यात आलं होतं. मात्र ह्या इंजेक्शनानंतर तिची प्रकृती चांगली झाली होती, परंतु 2 दिवसापूर्वी पुन्हा तिची प्रकृती खालावली होती आणि तिने अखेर या जगाचा निरोप घेतलेला आहे. झोलगेन्स्मा म्हणून हे इंजेक्शन होतं, हे 16 कोटीचं असल्यामुळं आत्ता आपल्यासोबत डॉक्टर अभिजित देवरे हे आधार हॉस्पिटलचे, त्यांना ह्या दुर्मिळ आजाराबाबत विचारूया, नेमका हा आजार काय सर, काय सांगणार, काय हा नेमका आजार? स्पायनल मस्क्युलर ऑट्रोफी हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये आपले प्रामुख्याने मसल्स जे वर्किंग करतात त्याची नर्व सेल जे असतात ते स्पाईनमध्ये बेसिकली असतात, आणि या नर्व सेल्सच्या ऍक्टिव्हेशनसाठी जे SMN नावाचं प्रोटीन आपल्या शरीरामध्ये प्रोडक्ट केलं जातं ते या आजारामध्ये प्रोड्यूस होत नाही, आणि त्या आजारामध्ये प्रोड्यूस होत नसल्यामुळे नर्व सेल्स हे काम करत नाहीत आणि त्यामुळे मसल्सची ॲट्रॉफी होत जाते.
आणि मसल हे पॅरलाइज होण्याची सुरुवात होते. सुरुवातीला जनरली याचे चार टाईप्स आहेत. या चार टाईप्स मधला फर्स्ट टाईप आहे जो तो लहान मुलांमध्ये दिसून येतो आणि जनरली या आजाराची सुरुवात थाईज किंवा शोल्डरच्या मसल्स पासून होते. जसं जसं आजार पसरत जातो तसा हा जसे रेस्पिरेटरी मसल इन्वॉल्वमेंट व्हायला लागला तर हा आजार अतिशय गंभीर स्वरूपामध्ये दिसून येतो. हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. यावर उपचार म्हणून 2019 साली झोल गेस्मा हे जे इंजेक्शन आहे ते FDA अप्रूव्ड वापरलं जातं आणि 2020 मध्ये एक ओरल मेडिसिन्सही यामध्ये आता याच्यामध्ये रिसर्चनुसार चालू केलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा आजार अतिशय दुर्मिळ आणि कालांतराने गंभीर होणारा आहे. गणेश दुडमजे, महाराष्ट्र, पिंपरी चिंचवड. बघा पुढची बातमी. मागील 1.5 वर्षांमध्ये कोरोना काळात अनेकांची परिस्थिती गंभीर झाली. पावसाळ्याचा फटका देखील अनेक शहरांना बसला. डोंबिवली खाडी किनारी पश्चिमेतील परिसरात पुरामुळे नुकसान झालं. पण याही परिस्थितीवर मात करत गेली 6 वर्षांपासून दिवसातून 2 वेळेस 10 ते 20 भटक्या कुत्र्यांना स्वखर्चानं जेवण देण्याचं काम संदीप म्हात्रे नावाचा एक तरुण करतोय. आपल्या कामातून वेळ काढून संदीप ह्या मुक्या प्राण्यांची काळजी घेतोय. श्वानाची काळजी घेतली पाहिजे. त्यांची संख्या वाढू नये यासाठी त्यांची नसबंदी करण्यात यावी. त्यांचं आरोग्य जोपासावं यासाठी महापालिकेकडे तो सतत पाठपुरावा करतोय. सोबत त्यांची शुश्रूषा देखील करतोय. श्वानाच्या जेवणाच्या वेळा तो तंतोतंत पाळतो. त्यांना वेळेत जेवण देतो. सरकारनं जशी पूरग्रस्त नागरिकांची काळजी घेतली तसं या प्राण्यांसाठी देखील काळजी घेणं महत्वाचं असल्याचं तो सांगतो. काही योजना यासाठी आखली पाहिजे अशी त्याची मागणी आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या प्राणीप्रेमी मित्राला जय महाराष्ट्राचा सलाम. लॉकडाऊन मध्ये तुम्ही बघितलं असेल सगळे हॉटेल बंद असल्या कारणामुळे त्यांना खाण्याचा फार तुटवडा होता. अशा वेळेला मी उल्हासनगर मधनं जाऊन मला बिस्किट आणायचो आणि मी रस्त्यावर जे जे श्वानप्रेमी होते त्यांना मी एक एक पॅकेट वाटायचो. मला असं वाटतं जसं पूरग्रस्तांना आपण सगळेजण आता एकत्र येऊन मदत करतोय तशी श्वानांकडे किंवा प्राण्यांकडे जे रस्त्यावरचे मुख्य प्राणी आहेत यांच्याकडे पण बघण्याची गरज आहे. टोटल माझ्याकडे श्वानांचं पण एक एक प्रत्येकाचा एक एरिया असतो. तर माझ्या या याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 श्वान आहेत आणि पुढे पण पुढच्या एरियात पण 8-9 कुत्रे आहेत. अशा सगळ्यांना मी रोजच्या रोज खायला देत असतो. बातमी आहे उस्मानाबाद मधून. उस्मानाबाद जिल्ह्यातील 22 गावच्या 2 इंजिनियर भावांनी पारंपरिक शेतीला फाटा देत माळ रानावर नंदनवन फुलवलंय. लॉकडाऊनचा सदुपयोग करत विदेशातील शेती पद्धतीचा अवलंब करत या भावंडांनी आधुनिक शेतीचा आदर्श घालून दिला. दुष्काळी मराठवाड्यात या दुष्काळ मुक्तीच्या विदेशी पॅटर्नची चांगली चर्चा रंगली आहे. राज्य शासनानं देखील याची दखल घेतली. 22 गावचे पंकज कावळे आणि उदय कावळे हे दोघेही व्यवसायानं इंजिनियर आहेत. कोरोनाच्या काळात इतरांप्रमाणे यांनीही आपलं गाव गाठलं. वर्क फ्रॉम होम सुरू असताना राहिलेल्या शिल्लक वेळेत काय करायचं म्हणून त्यांनी शेतात आई वडिलांना मदत करायला सुरुवात केली. यातूनच त्यांना शेतीविषयी गोडी निर्माण झाली. पारंपरिक शेतीसोबतच त्यांनी शेतात विविध प्रयोग करण्याला सुरुवात केली. त्यांनी शेतात वेगवेगळ्या फळबागांची लागवड केली, शेडनेट तयार केलं, औजारांची बँक तयार केली. विदेशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी असूनही मुलांचा शेतीप्रती असलेली ही सगळी आवड पाहून कुटुंबीय देखील समाधानी आहे. शेत जमिनीची किंमत इतकी जास्त आहे, जमीन इतकी सुपीक आहे आणि आपल्याकडे फक्त यंत्रणा नाही आहेत आणि इच्छा नाही आहे, याच्यामुळे आपण ती शेती व्यवस्थित करू शकत नाही आहे. तर आपण याच्यामध्ये थोडं लक्ष घालून शेती सुधारायला पाहिजे. त्या विचाराने घरी परत आल्यानंतर येताना ॲक्च्युली मी पहिल्यांदा अमेरिकेतून माती परीक्षांचं किट घेऊन आलो तिथून. तर आम्ही सगळ्यांनी नंतर ठरवलं घरच्यांनी की शेतीमध्ये आपण लक्ष घालायचं, जिथे आपली शेती आहे त्याला सुधारित पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला तर एक सॅटिस्फॅक्शन मिळेलच काहीतरी चांगलं केल्याचं आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल. सध्या वर्क फ्रॉम होम आहे आणि त्याच्यामुळे काही जो गॅप मिळाला ऑफिसपासून त्याच्यामुळे आम्ही सध्या मॅनेज करू शकतो आणि कंटिन्युअसली ऑफिस संपल्यानंतरचा जो वेळ आहे तो आम्ही फक्त शेतीसाठीच देतो.
कुठेही न फिरता या कोविडच्या काळामध्ये ऑफिस संपल्यानंतर डायरेक्टली आम्ही शेतामध्ये येऊन काम करतो, उशीरपर्यंत वगैरे काम करतो आणि सकाळी लवकर सुरू करतो. आणि जे इंजिनिअरिंगची टेक्नॉलॉजी आम्ही बाहेर शिकलो तीच इंजिनिअरिंगची टेक्नॉलॉजी आम्ही इथे शेतामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा सध्या ट्राय चालू आहे आमचा. जसं की आता छोट्या मुलांना सांगितलं की अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेमधली शेतीची अवस्था पाहिली तर आपल्या इथं का होत नाही, आपण करू शकतो हा आत्मविश्वास घेऊन ते शेतीकडे आले आणि शेतीकडे येऊन त्याच आत्मविश्वासाने त्यांनी शेती कसायला चालू केली. त्याच्यामध्ये या कृषी संजीवनी योजनेचाही थोडाफार लाभ मिळाला आणि त्या अनुषंगाने ते बरोबर शेतीमध्ये आता गुंतत गेले आणि हार्ड वर्क करत ते दोन्ही माझी मुलं. माझे पूर्ण कुटुंबच म्हणजे असं आहे की हार्ड वर्क आहे, आम्ही काम करायला भीत नाही. आणि या बातमीसोबतच जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.